Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is public relation and its parties? Okay, parties in public relation. So public relation activities involve generating positive attitude of people towards the company. Okay, आपण इथे काय करतो public relation मध्ये? आता relationship build up करायचं आहे. तर आपण कधी negative relation build up करतो का हो? नाही. म्हणजे most important thing is generating positive attitude of people towards the company. Company बदल consumer च्या mind मध्ये एक positive attitude create झाला पाहिजे. This is called the positive public relation. Okay. So to make them think about and act with the company positively, public relation activity are performed keeping in view different group. ये तुम्ही म्हणाल. कि पब्लिक रिलेशन दैट मीन्स वी जस्ट बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ कस्टमर. नो, फक्त कस्टमर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे का? हो, नाही. दैट मीन्स युअर ऑर्गनायझेशन बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ स्टेक होल्डर ग्रुप. लक्षात येते का? इथे कंपनी काय करते पब्लिक रिलेशनच्या अंडर? कंपनी सोबत जे कोण डिरेक्टली इनडिरेक्टली रिलेटेड आहेत त्या सगळ्यांसोबत तुम्हाला काय करायचं आहे? गुड रिलेशनशिप बिल्डअप करणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द पब्लिक रिलेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? यस मॅम. मीडियम और मोड ऑफ इंटरॅक्शन शुड बी सिलेक्टेड अकॉर्डिंग टू द बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हेरियस पब्लिक. ओके, म्हणजे आपण आता इथे काय करतो? फॉर एक्झाम्पल, वी जस्ट फोकस ऑन कस्टमर. म्हणजे मला जर मी माझा टार्गेट काय आहे, वी जस्ट बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ कस्टमर. तर कस्टमर सोबत जेव्हा मला गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे, दॅट मीन्स वी सिलेक्ट अ स्पेसिफिक मीडियम और स्पेसिफिक मोड. दोज आर डायरेक्टली कनेक्टेड विथ द कस्टमर. असेच मोड मी सिलेक्ट करेन, असेच मीडिया मी काय करेन तर सिलेक्ट करेन, जेणेकरून आपण काय करू? बिल्डअप गुड रिलेशनशिप विथ द कस्टमर. म्हणजे आता काय म्हणतो आपण? फॉर एक्झाम्पल, मला काय करायचं आहे? एखाद्या एम्प्लॉईज सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. दॅट मीन्स वी टॉक डिरेक्टली विथ एम्प्लॉईज. लक्षात येतंय का? म्हणजे एम्प्लॉईज हा तुमच्या ऑर्गनायझेशनचाच एक भाग आहे, पण कस्टमर हा ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे का? कस्टमर हा एक्सटर्नल पार्ट आहे, एक्सटर्नल पर्सन आहे. सगळेच कस्टमर तुमच्यासोबत डिरेक्टली कम्युनिकेट करतात असं नाही, पण एम्प्लॉईज हे कसे आहेत? विद इन द ऑर्गनायझेशन आहेत, आणि यासाठी तुम्ही डिरेक्टली कम्युनिकेट करू शकता. म्हणजे ह्यासाठीचा मोड ऑफ इंटरॅक्शन हा वेगळा असणार आहे, कस्टमर साठीचा वेगळा असणार आहे, क्रेडिटर साठीचा वेगळा असणार आहे, इन्व्हेस्टर साठीचा वेगळा असणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? दॅट मीन्स हियर वी प्रेफर व्हेरियस मीडिया अँड व्हेरियस मोड ऑफ इंटरॅक्शन जस्ट डिपेंड्स ऑन द अवर स्टेक होल्डर ग्रुप्स ऍज पर देअर रिक्वायरमेंट और ऍज पर देअर सुटॅबिलिटी. प्रत्येकाला जो सूट होईल तो आपण मोड ऑफ मीडियम काय करू? यूज करू. फक्त पब्लिक रिलेशन मध्ये लक्षात ठेवा, पब्लिक रिलेशन मीन्स क्रिएट और जनरेटिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अमंग पीपल और पीपल रिगार्डिंग कंपनी और अवर इमेज. सो पब्लिक, मग आपण काय करतो? एक गुड रिलेशनशिप आपल्याला काय करायचं आहे? बिल्डअप करायचं आहे. इतकंच लक्षात ठेवा, पब्लिक रिलेशनशिप मीन्स बिल्ड अप अ गुड रिलेशनशिप विथ द स्टेक होल्डर ग्रुप. ओके, पब्लिक रिलेशन मीन्स बिल्ड अप अ गुड रिलेशनशिप विथ स्टेक होल्डर ग्रुप. मग यासाठी आपण वेगवेगळे काय करू शकतो? टेक्निक्स यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ऑनलाईन मार्केटिंग आहे. ऑनलाईन मार्केटिंगच्या साह्या मधून तुम्ही एक गुड रिलेशनशिप बिल्डअप करू शकता. काही वेबसाईट आहेत, स्ट्रॅटेजी आहेत, कंटेंट मार्केटिंग आहे, त्यामधून तुम्ही अनालाइज करू शकता. सोशल मीडियाज आहेत, सोशल मीडिया इज ऑल्सो व्हेरी गुड मोड फॉर बिल्डअप गुड रिलेशनशिप विथ स्टेक होल्डर. कारण आपण डिरेक्टली कंझ्युमरना जाऊन त्यांना भेटून त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, इट्स व्हेरी लेंदी प्रोसेस, है ना? तर यासाठी सोशल मीडिया नेटवर्क हे कसं एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे असं आपण म्हणू शकतो. ऍज वेल ऍज मेल मार्केटिंग आहे. ओके, अफिलिएटेड मार्केटिंग आहे, ज्यामधून तुम्ही काय करू शकता? दिस इज द पार्ट ऑफ पब्लिक रिलेशन. सो पार्टीज काय आहेत? पार्टीज इन द सेन्स स्टेक होल्डर. लक्षात ठेवा, पार्टीज इन द सेन्स स्टेक होल्डर. सो पार्टीज इन पब्लिक रिलेशन, जसं की आपण सांगितलं, वी जस्ट फोकस ऑन कस्टमर. नो, वी फोकस ऑन होल स्टेक होल्डर ग्रुप. मग यामध्ये कोण येत आहेत पार्टीज?
first most important thing is our employees, then our supplier, then general public, okay, then customer, creditors, media, shareholders, government, and most important thing is community. Okay, so ya sagyansobat tumhala kay karaycha ahe, a good relationship build up karaycha ahe, because these person are directly or indirectly connect with organization. हे सगळे कोण आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनशी कनेक्ट आहेत म्हणून. ओके, इंट्रोडक्टरी पार्ट क्लियर झाला का? यस मॅम. ओके, पुढे जाऊया आपण, वन बाय वन बघू काय आहे पब्लिक रिलेशन. फर्स्ट पब्लिक रिलेशन विथ एम्प्लॉईज. आता आपण काय म्हणतो, एम्प्लॉईज सोबत का बरं गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं, कारण एम्प्लॉईज हे कोण आहे? Employees is an asset of the organization, right? That means success and failure of the any business is largely determined by its employees. Tumcha success he kashavarti depends ahe, tumcha employees varti. So most of the business problem can be ended only by the enthusiastic, capable and loyal employees. Are you getting my point? लक्षात ठेवा, तुमच्या ऑर्गनायझेशनचं टोटल सक्सेस हे कशावरती डिपेंड असणार आहे? तुमच्या एम्प्लॉईज वरती. त्यांनी किती ती पॉझिटिव्हली, किती मोरली, किती एन्थुजियास्टिकली ते काम करतायत हे फार महत्वाचं असतं. ते किती कपाबल आहेत, ते किती लॉयल आहेत हे खूप महत्वाचं आहे तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी, राईट? सो इन ऑर्डर टू मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन ऑफ एम्प्लॉईज, द कंपनी नीड टू डेव्हलप द साऊंड पब्लिक रिलेशन विथ देम. आणि म्हणून तुम्ही काय करा, तर तुमच्या कंपनी सोबत, तुमच्या एम्प्लॉईज सोबत गुड रिलेशनशिप तुम्ही बिल्डअप करा. मग काय करायला लागेल सांगा बरं? व्हेन वी बिल्डअप गुड रिलेशनशिप विथ द एम्प्लॉईज, तर त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल? खूप छान छान गप्पा मारत बसायचं का हो एम्प्लॉईज सोबत? सांगा बरं फटाफट, कोण सांगेल? अजय, अनिशा, अंकिता, अर्बिना. मैडम, अगर जो बिजनेसमैन है ना, उसने अगर एम्प्लॉय के साथ में अगर काम किया, मतलब उसका हाथ बटाया समझो काम में, तो एम्प्लॉय बहुत खुश होगा कि हमारा मालिक ने आज हमारे को, मतलब ऐसा हमारे साथ में काम कर रहा है, तो एम्प्लॉय सोचेगा कि हमारे को मालिक को अच्छा फायदा देना चाहिए. वेरी गुड, वेरी गुड सारी. देन आणखी कोण सांगे? अर्बिना, कीर्ती. म्हणजे फर्स्ट थिंग, तुम्ही एम्प्लॉई सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. दॅट मीन्स वी प्रोव्हाइड मॉनिटरी थिंग, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर दी एम्प्लॉईज. तुम्ही काय करा, छान रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी गप्पाच मारायची गरज नाहीये ना, फक्त वे ऑफ टॉकिंग गुड असणं महत्वाचं नाहीये. लक्षात ठेवा, तुम्ही काय करायला हवं तर एम्प्लॉईजना आधी काय करा, मॉनिटरी फॅसिलिटी प्रोव्हाइड करा. ओके, हा कोण सांगणार आहे अजून? क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. ओके, गुड कम्युनिकेशन. हा, गुड कम्युनिकेशन आहेच, गुड कम्युनिकेशन असायलाच हवं. म्हणजे असंही नाहीये की तुम्ही छान एखादं तुम्ही त्यांना पॅकेज देताय आणि तुमचं वे ऑफ टॉकिंग रॉंग आहे. नो, वे ऑफ टॉकिंग सुद्धा तुमचं कसं असायला पाहिजे, गुड कम्युनिकेशन सुद्धा फार मॅटर करतं फॉर बिल्डअप अ गुड रिलेशनशिप विथ एम्प्लॉईज. व्हेरी गुड, परफेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट. व्हॉट? परफेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही पर्सनल इन्फॉर्मेशन पण तुम्ही काय करणं, मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके, देन जैत, हा सांग. लाईफ कव्हर, इन्शुरन्स एक्सेट्रा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही म्हणजेच आपण काय म्हणायचं आहे इथे, वी प्रोव्हाइड मॉनिटरी फॅसिलिटी एज वेल एज नॉन मॉनिटरी फॅसिलिटी टू दी एम्प्लॉई. नॉन मॉनिटरी म्हणजे काय म्हणतो आपण, की तुम्ही काय करा, त्या एम्प्लॉईचा लॉंग टर्म साठी थोडा विचार करा. मग त्याला काही एक्स्ट्रा फॅसिलिटी देता येते का? फॉर एक्झाम्पल, इन्शुरन्स फॅसिलिटी काही आहेत का? मेडिकल फॅसिलिटी आहेत का? देन ऑल्सो चिल्ड्रन एज्युकेशन काही फॅसिलिटी आहेत का? म्हणजेच त्या एम्प्लॉईचा अॅटिट्यूड तुमच्याकडे बघण्याचा हा पॉझिटिव्ह झाला पाहिजे, तर तुम्ही म्हणाल त्याला पब्लिक रिलेशन टू दी एम्प्लॉईज. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज पब्लिक रिलेशनशिप विथ द कस्टमर. कस्टमर इज द किंग ऑफ मार्केट. ओके, कारण ऑल ओव्हर थिंग इज डिपेंड्स ऑन एम्प्लॉईज. तुम्ही किती छान एम्प्लॉईज आहेत तुमच्याकडे, पण कस्टमर सोबत तुमचं गुड रिलेशनशिप नाहीये,
तुम्ही रिटर्न मिळू शकाल का हो नाही है ना. म्हणून आपल्याला कस्टमर सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. सो कस्टमर आर द बेस ऑफ एनी बिझनेस. अ फर्म एक्झिस्ट फॉर द कस्टमर कारण कोण ना कोणतरी आपला कस्टमर असणारच आहे. एक तरी डिरे आपले आपण जे रेग्युलर कंझ्युमर आहेत ते एक असू शकतात किंवा कंझ्युमरचा दुसरा टाईप म्हणजे कोण असणार आहे. एकतर तुम्ही होलसेलर आहे तर तुमचा कंझ्युमर असेल, एकतर रिटेलर असू शकेल किंवा अदर बिझनेसेस असू शकतील. ओके सो देअरफोर इट शुड ट्राय टू प्रमोट पब्लिक रिलेशन विथ देम. आणि तुम्ही काय कराय गुड रिलेशनशिप त्यांच्यासोबत बिल्डअप करा. इट्स डिपेंड्स ऑन अवर टाइप्स ऑफ कस्टमर. सो हियर कस्टमर इन्क्लूड बोथ ऍक्च्युअल अँड पोटेन्शियल बायर. ओके कंझ्युमर म्हणजे ओके जे काही तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांच्यासोबतच तुम्ही गुड रिलेशनशिप बिल्डअप करणं म्हणजे कस्टमर रिलेशनशिप नव्हे किंवा पब्लिक रिलेशनशिप नव्हे. काय सांगायचं आहे ते वी फोकस ऑन पोटेन्शियल कस्टमर अँड ऍक्च्युअल कस्टमर. दॅट मीन्स एक्झिस्टिंग कस्टमर ऍज वेल ऍज न्यू कस्टमर. ओके ह्या सगळ्यांसोबत तुम्हाला काय करायचं आहे गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 3 पब्लिक रिलेशनशिप विथ गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट सोबत कशा पद्धतीने तुम्ही गुड रिलेशनशिप बिल्डअप करू शकता सांगा बरं. गव्हर्नमेंटला एक छान लेटर द्यायचं का तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही छान छान ऍक्टिव्हिटी रन करताय. दॅट मीन्स बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ गव्हर्नमेंट. नो नो. मग काय करावं लागेल ज्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ह्या तुम्ही काय करा तर लॉयल होऊन त्या फॉलो करा. फॉर एक्झाम्पल सिम्पल थिंग इज प्रोव्हाइड टॅक्स. ओके टॅक्स काय करणं पे करणं असेल किंवा गव्हर्नमेंटचा जो आत्ताचा एक मोठा इश्यू आहे जो इन्व्हायरमेंट आहे. ओके तुम्ही काय करा कुठेतरी पोल्युशन कमी होईल कंट्रोल होईल अशा गोष्टींवरती भर द्या. इको फ्रेंडली प्रोडक्टना इम्पॉर्टन्स द्या. म्हणजेच तुम्ही काय करू शकाल गव्हर्नमेंटला इनडायरेक्टली कुठेतरी हेल्प कराल आणि त्यांच्यासोबत काय होऊ शकतं एक रिलेशनशिप बिल्डअप होऊ शकतं फर्स्ट थिंग. सेकंड थिंग गव्हर्नमेंट प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटी टू दी बिझनेस आणि काही स्कीम आहेत काही सबसिडरीज असतात त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्या काही फॅसिलिटी आहेत किंवा त्यांनी जर काही लोन दिलं असेल तर ते रेग्युलर पे करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता गव्हर्नमेंट सोबत गुड रिलेशनशिप हे बिल्डअप करू शकता. ओके आता बघूया आपण इथे काय सांगितलं. द गव्हर्नमेंट प्ले अ व्हायटल रोल इन इच ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. Its policy, rules and administrative procedure affect the business in several ways. In order to avoid unnecessary restriction or interference and take to maximum advantages the government scheme or facilities, a businessman has to develop constructive public relation with the government. म्हणजे काय सांगायचं आहे जे काही गव्हर्नमेंटने तुम्हाला रोल दिलेले आहेत ना रेग्युलेशन दिलेले आहेत ना बिझनेस रन करण्यासाठी ते पहिल्यांदा फॉलो करा. है ना म्हणजे गव्हर्नमेंटने तुम्हाला कुठेही क्लेम करू नये की अरे तुम्ही रूल नाही फॉलो करत आहे वगैरे. देन गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत त्या घ्या आणि त्यामधून काही चांगल्या गोष्टी का त्या ऑपॉर्च्युनिटीचा कुठेतरी एक चांगला फायदा करू. ओके म्हणजे आपण काय करू शकतो गव्हर्नमेंट सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करू शकतो. देन नेक्स्ट पॉइंट इज पब्लिक रिलेशन विथ सप्लायर अँड मिडलमॅन. सप्लायर म्हणजे कोण आहेत जे तुम्हाला सप्लाय करतात. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर आहे. क्रेडिटर काय करतात प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू दी कंपनी. है ना आपण काय सांगतो इथे सप्लायर अँड मिडल मॅन हॅव द डॉमिनंट रोल इन द कंपनीज सक्सेस. ओके डॉमिनंट रोल इन द सक्सेस कंपनीज सक्सेस कशा पद्धतीने सांगा बरं. खूप महत्वाचा रोल प्ले करतात सप्लायर आणि मिडल मॅन. एक तर सप्लायर म्हणजे कोण क्रेडिटर आणि मिडलमन म्हणजे कोण म्हणा की फॉर एक्झाम्पल होलसेलर आहेत रिटेलर आहेत. हे दोघांना एकत्र केले. सप्लायरने जर क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला नाही दिले तर तुम्ही क्वालिटी प्रोडक्शन घ्याल का हो सांगा बरं. नाही है ना. म्हणजेच वी व्हेन वी बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ सप्लायर और विथ creditors that time creditor provide qualitative raw material to the business. okay suppose ekhada supplier kade x ha supplier ahe asa apan assume karu ani tyachya kade 5 te 10 company che kay ahe to 5 te 10 company na supply karu baki 5 company ahe tyani farsa relationship build up nahi kelele
आणि त्याच्याकडे खूप लिमिटेड स्टॉक आहे, त्याला तो सप्लाय करायचा आहे कोणत्या एकाच कंपनीला, तो काय करेल, तो सप्लायर ज्या कंपनीचं रिलेशन त्याच्यासोबत छान आहे अशाच कंपनीला काय करेल, तो सप्लाय करेल. ओके, मग छान रिलेशनशिप बिल्डअप करणं म्हणजे काय बरं, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सप्लायर सोबत एक छान रिलेशनशिप बिल्डअप करणं म्हणजे काय कराल? उन्हें टाइम टू टाइम पेमेंट देनी चाहिए, या कभी कभार अगर उन्हें उनको एडवांस की जरूरत लगी तो एडवांस भी देना चाहिए. वेरी गुड चेक गुड. म्हणजे आपण काय करतो, फॉर एग्जांपल सम टाइम वी प्रेफर द क्रेडिट फॅसिलिटी. तुम्ही काय करणार, जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुम्ही सप्लायर कडून क्रेडिट फॅसिलिटी सुद्धा घेऊ शकता. फर्स्ट थिंग म्हणजे तुम्ही काय केलं, रॉ मटेरियल क्रेडिट वरती परचेस केले, तर त्या क्रेडिट फॅसिलिटीचं पेमेंट तुम्ही टाइम वरती दिलं पाहिजे. जर तुम्ही टाइम वरती पेमेंट दिलं तर सप्लायर खुश होईल आणि तुमचं एक छान रिलेशनशिप बिल्डअप होईल. काही सिच्युएशन मध्ये अशी सिच्युएशन येईल की सप्लायरला सुद्धा ऍडव्हान्सची गरज असू शकते, तर सप्लायरला तुम्ही ऍडव्हान्स सुद्धा दिले पाहिजे फॉर द पर्पज ऑफ परचेसिंग रॉ मटेरियल इन फ्युचर. ओके, फ्युचरमध्ये जर तुम्हाला एखाद्या रॉ मटेरियलची गरज असेल तर अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय करा, गुड रिलेशनशिप बिल्डअप करा. तुम्ही कॉल करून गप्पा मारणं आणि चहाला इन्व्हाइट करणं म्हणजे गुड रिलेशनशिप नव्हे. लक्षात येत आहे? सो जे काही तुमची ट्रान्झॅक्शनची मेथड आहे ही प्रॉपर फॉलो करा. मिडलमॅनना पण आपण असंच म्हणू शकतो, मिडलमॅनना तुम्ही काय करा, क्रेडिट फॅसिलिटी तुमच्याकडून द्या, किंवा तुम्ही काय करा, ऍडव्हान्सेस रॉ मटेरियल बल्क क्वांटिटीमध्ये त्यांना वस्तू परचेस करण्यासाठी प्रमोट करा, प्रोटेक्ट करा, इन्करेज करा. ओके, इज इट क्लिअर पॉइंट फर्स्ट टू फोर्थ? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Next. Public relation with mass media. So, mass media including radio, television, newspaper, etc. have prominent role to reach other parties. They are capable to carry company's message to several million people successfully. They can change attitude the people hold about the company. आता म्हणतो आपण, एखाद्या टेलिव्हिजन इन द सेन्स एखादी ऍडव्हर्टायझिंग कंपनी आहे किंवा एजन्सी आहे, त्याच्याकडे तुम्ही ऍड द्यायला जाणार आहात. जसं की आता आपण सांगितलं की तुमचा जो रोल आहे तो तुम्ही प्रॉम्प्ट प्रॉपर फॉलो करा. कुठेही त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण, इनसिक्युरिटी वाटू. तुम्ही टेलिव्हिजनला ऍड देताय, तुम्ही न्यूजपेपरमध्ये ऍड देताय, तुम्ही रेडिओमध्ये ऍड देताय, त्या प्रॉपर असायला हव्यात. तिथे तुमचे इथिक्स तुम्ही फॉलो केले पाहिजेत. देन त्यांचं पेमेंट प्रॉपर पे करणं महत्वाचं आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो, बिल्ड अ गुड रिलेशनशिप विथ मास मीडिया. खूप साऱ्या कंपनीज आहेत मार्केटमध्ये, ह्या आपल्या कॉम्पिटिटरच्या कम्पेअरमध्ये आपण कसे बेस्ट आहोत हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे ह्या मास मीडियासाठी. आर यू गेटिंग माय पॉइंट? तरच तुम्ही काय करू शकता, एक गुड रिलेशनशिप बिल्डअप करू शकता. नेक्स्ट, पब्लिक रिलेशन विथ सर्व्हिसिंग एजन्सी. सेम आहे, यामध्ये सर्व्हिसिंग एजन्सी आहेत, बँक आहे किंवा अदर फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, वेअर हाऊसिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, देन इन्शुरन्स आहेत, कम्युनिकेशन आहेत, ह्या सगळ्यांसोबत तुम्ही काय करा, तर गुड रिलेशनशिप बिल्डअप करा. ओके, एकच मिनिट हा गाईज. पब्लिक रिलेशनशिप विथ मास मीडिया झाला. सर्व्हिस एजन्सी सोबत तुम्ही काय करा, गुड रिलेशनशिप बिल्डअप करा. फॉर एक्झाम्पल जर बँकेकडून तुम्ही लोन घेतलं असेल तर लोन चा इंटरेस्ट असेल हा प्रॉपर टाइम मध्ये पे करा. लोन जो पिरियड दिलेला आहे त्यामध्ये रिकवर करा. ओके, म्हणजे त्याच्यानंतर सेम फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, वेअरहाऊसिंगच्या काही फॅसिलिटी दिल्या असतील तर तिथे रेंट वगैरे द्यायचं असेल तर ते प्रॉपर द्या. ट्रान्सपोर्टेशन साठी तुम्ही मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्रॉपर सिलेक्ट करा. इन्शुरन्सचे काही प्रीमियम असतील तर ते प्रॉपर पे करा, व्हॉट एव्हर. ओके, कम्युनिकेशन एजन्सी सोबत, ह्या सगळ्यांसोबत तुम्हाला काय करायचं आहे, गुड रिलेशनशिप बिल्ड करायचं. अँड लास्ट पॉइंट इज पब्लिक रिलेशन विथ शेअर होल्डर्स, जे की कंपनीचे ओनर आहेत असं आपण म्हणतोय ना, इट्स रियल ओनर ऑफ द फर्म. सो शेअर होल्डर आर द रियल ओनर ऑफ द फर्म. सो it is the duty of the business unit to maintain public relation with them. A company can build public relation with the shareholders in the number of way. तुम्ही काय करू शकता, या शेअर होल्डर्स आपण त्यांना ग्रँटेड नाही ना घेऊ शकत, कारण ते जर
ओनर्स आहेत म्हणून त्यांना देणारी फॅसिलिटी ही आपण सगळ्यांच्या शेवटी देऊ असं नाही. तर त्यांचे जे काही त्यांचा डिव्हिडंट आहे, त्यांचा इंटरेस्ट आहे, त्यांना मिळणारे जे फंड्स आहेत, हे सुद्धा तुम्ही काय करा, त्यांना प्रॉपर विदिन अ टाइम मध्ये प्रोव्हाइड करणं महत्त्वाचं. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Good. So, next question. Next, continue करूया की next lecture ला घ्यायचं? Continue करूया? Okay. So, what is integrated marketing communication? Explain its scope. Integrated marketing communication, it's very interesting concept. काय आहे बघूया. I think so, we were already learned in advertising subject. तुम्ही लर्न केली आहे का इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन IMC? येस मॅम. व्हेरी गुड. चलो लेट्स स्टार्ट. इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन इज अ कॉन्सेप्ट अंडर विच कंपनी केअरफुली इंटिग्रेटेड अँड कोऑर्डिनेटेड इट्स मेनी कम्युनिकेशन चॅनल टू डिलिव्हर अ क्लिअर अँड कन्सिस्ट मेसेज. तुम्ही काय करताय, कन्सिस्टंटली क्लिअर मेसेज काय करताय, इथे रीच करता. इट एम to ensure the consistency of the message and the complementary use of media. हे फार महत्त्वाचं आहे. इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन मध्ये काय सांगितलं जातं, वी प्रेफर द कन्सिस्टन्सी. तुम्ही काय करा, कन्सिस्टन्सी तुमचे मेसेज, कॉम्प्लिमेंटरी मेसेज तुम्ही काय करा, मीडियांपर्यंत रीच करा. सो IMC इज अन इंटिग्रेशन ऑफ ऑल मार्केटिंग टूल्स, अप्रोचेस अँड रिसोर्सेस within the company which maximum impact on the consumer mind resulting in maximum profit at a minimum cost. म्हणजे काय सांगायचं आहे, तुम्ही आपण सिंपल थिंग घ्या, कोणत्याही गोष्टीमध्ये जर कन्सिस्टन्सी नसेल वी गेट रिझल्ट, आपण रिझल्ट घेऊ शकतो का तिथे, अज्युम करू शकतो? नो मॅम. म्हणजे काय सांगायचं आहे, कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर सक्सेस, फॉर रिझल्ट, फॉर प्रॉफिट. ओके. आणि IMC मध्ये हेच सांगितलेलं आहे, बाकी काही नाही सांगायचं. IMC मध्ये काय सांगायचं आहे, वी प्रेफर द कन्सिस्टन्सी. तुम्ही कन्सिस्टन्सी जर प्रेफर केली तरच तुम्ही टार्गेट तुमचं काय करू शकाल, तर अचीव करू शकाल. आणि इथे आपण कम्युनिकेशनशी रिलेटेड बघणार आहोत, म्हणजे आपले मेसेज हे तुम्ही प्रॉपर काय करा. फॉर एक्झाम्पल, मी आज एखादी ऍड दिली एखाद्या सोपची, एखादं मी सोप नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे, एखादं ऑइल नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, एखादं प्रोडक्ट आहे आणि ते मी आज इंट्रोड्यूस केले, मी आज ऍड दिली, त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी दिलेली आहे, कन्झ्युमर पर्यंत रीच होईल का हो? अरे म्हणजे काहीतरी होतं, काही लक्षात नाही राहिलं माझं. असं होतं, सपोज मी आज एक लेक्चर घेतलं, त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मग इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन स्टार्ट केलं, तुमच्या काही लक्षात येईल का? नाही. म्हणजे सपोज मी आज एखादा क्वेश्चन स्टार्ट केलाय, तो आज कम्प्लीट करायला हवा, तरच तो तुम्हाला लक्षात येईल. दॅट मीन्स कन्सिस्टन्सी फॉलो केली तरच तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. सो लास्ट पॅरा लक्षात ठेवा. IMC इज अन इंटिग्रेशन ऑफ ऑल मार्केटिंग टूल्स, अप्रोचेस अँड रिसोर्सेस विद इन द कंपनी विच मॅक्झिमम इम्पॅक्ट ऑन द कन्झ्युमर माइंड रिझल्टिंग इन मॅक्झिमम प्रॉफिट ॲट अ मिनिमम कॉस्ट. तुम्ही कन्झ्युमरला सारखं काय करा की ओके, अरे हे प्रोडक्ट असं आहे, त्याच्यावरती सारखा इन्फ्लुएन्स करा, त्याच्यावरती इम्पॅक्ट करा, तर तुम्हाला काय होणार आहे, तर रिझल्ट हे मिळणार आहे. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? ते एक्झाम्पल सांगते, आमचे एक सर होते, ते एक्झाम्पल सांगत होते. सेल्स, सेल्समनचा रोल काय असतो, एखादी वस्तू सेल्स करणे. सपोज एक एक्स पर्सन आहे, तो सेल करायला गेलेला आहे, तो सेल करायला गेला एका आंटीकडे, तो काय करतो, साडी म्हणजे क्लोथिंग सेल करतो. त्याने सांगितलं ओके, ह्या साडीची किंमत काय आहे, सपोज 2500 याची प्राईस आहे. पण मग ती आंटी काय म्हणाली, अरे बापरे हे फारच कॉस्टली आहे. पण अरे मग तो म्हणतो, नको तुम्हाला नाही परवडत का, ठीक आहे मी जातो, चाललो माझा दुसरा कस्टमर शोधायला. नाही, कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, त्याचा रोल काय आहे की काही झालं तरी मला सेल करायचं. मग तो काय करेल, अरे तो कन्वे करेल. फर्स्ट थिंग त्याने प्राइस सांगितली, इन्फॉर्मेशन दिली, कन्वे नाही होत आहे कस्टमर. पुढची स्टेप त्याने फॉलो केली, त्याने काय केली, अरे मॅम छोडो ना प्राइस को, आप कलर देखो, आप डिझाईन देखो, थोडस त्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला. ओके.
त्याच्यानंतर तुम्ही काय केलं तरी त्यांना तुमच्या लक्षात आलं नाहीये, लक्षात येते की अजून हा कस्टमर कन्व्हे नाही होते, तरी तुमची कन्सिस्टन्सी तिथे चालूच राहिली त्याची. मग तुम्ही काय केलं, तुम्ही सांगितलं आंटी ओके जाने दो, आपके जो नेबर्स आहे ना उन्होंने अभी टू सारी क्या की ये परचेस केली. म्हणजे आणि एक तर म्हणजे ऍज पर दी कंझ्युमर ना, तुम्ही कंझ्युमरला बघून तुमचा रोल चेंज केला पाहिजे. जनरली असं असतं ना लेडीजचं की अरे हा म्हणजे फ्रेंडने घेतलंय ना मग मलाही घ्यायला, मग तिने डझंट मॅटर प्राइस काय आहे, कलर काय आहे, ब्रँड काय आहे, क्वालिटी काय आहे हे नाही बघितलं. तर काय केलं त्यांनी, अरे नेबरने घेतली आहेत ना मग आपण परचेस करू. मग त्यांनी काय केलं ते परचेस केलं. म्हणजे कन्सिस्टन्सी काय केली इथे फॉलो केली तुमचा रोल प्ले करण्यासाठी, तुमचा रिझल्ट मिळवण्यासाठी. शेवटी त्याला त्याचा रिझल्ट मिळाला. इज इट क्लिअर? येस मॅम. येस मॅम. मग त्याचे तुम्ही काय काय केलं पाहिजे त्याचे काही फॉर्म्स आहेत एक मिनिट.